मेट्रो न्यूजचे प्रेक्षक तसेच अंबरनाथमधील तमाम नागरिक माता बंधू भगिनींना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी हा नवरात्र उत्सव आनंदाने आणि जल्लोषामध्ये साजरा करूया. आपण सर्वजण कुंटवली भवानी चौकात दांड्या खेळायला या, शिस्तीत आनंदात आपण मजा करूया. जय हिंद जय महाराष्ट्र. कल्याण बदलापूर महामार्ग मद्यपींचा अड्डा बनला असून कल्याण बदलापूर महामार्गावर विना परवाना दारू विक्री सुरू असल्याची माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. मनसेच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांना जाग आली असून पोलिसांनी चायनीजच्या दुकानावर धाड टाकत 15-20 जणांना ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू केली आहे. कल्याण बदलापूर महामार्गावर असणाऱ्या विमको नाका परिसरात रोज रात्री चायनीजच्या दुकानावर दारुड्यांची मैफिल सजते. मंच नेते बबलू खान यांनी याचा पाठपुरावा केला असून अंबरनाथ पश्चिम पोलीस यांच्या मदतीने आज या चायनीजच्या दुकानावर धाड टाकण्यात आली असून 15-20 जणांना विनापरवाना दारू पिताना पकडण्यात आला आहे. विनापरवाना दारू विक्री महामार्गा शेजारी सुरू असल्याची माहिती मंच नेत्यांना मिळाल्यानंतर मंच नेत्यांनी याचा पाठपुरावा केला आहे. तसेच अशा प्रकारच्या दारू विक्रीला बंदी करण्यात यावी अशी मागणी मंच नेते बबलू खान यांनी केली आहे. आम्ही इथे गेल्या 2 दिवसापासून आम्ही पोलीस चौकीमध्ये अर्ज देत आहेत आणि एक्साईजला पण आम्ही अर्ज दिली होती की कल्याण बदलापूर महामार्गावर ओपनमध्ये इथे दारू विक्रीचे धंदे चालू आहे. आता पोलिसांनी इथे चायनीजवर कारवाई केलेली आहे. कमीत कमी 15-20 लोक इथे पकडले गेलेले आहेत. आता बघू पोलीस काय कारवाई करतायत. ते चायनीजवर बसून ओपन दारू पित होते. ते बोलायला गेले तर आम्ही हप्ता येतात हे करतात ते करतात. बोलण्याची पद्धत त्यांची वेगळी होती म्हणून आम्ही पोलिसांना बोलवलं आहे. असे एक धंद्यावर रेड करून काय होत नाही. आमचे सिनियर साहेब आहेत, आमच्या DCP साहेबांना आमची विनंती आहे की अंबरनाथ बदलापूर मार्गावर जेवढे पण धाबे आहेत, जेवढे पण चायनीजचे शॉप आहेत, त्यामध्ये ओपनमध्ये दारू विक्री करणी जात आहेत, केली जात आहेत, त्याला तुम्ही काहीतरी त्यांच्यावर कारवाई करा अशी आमची विनंती आहे. कारण की जे संध्याकाळच्या जे MIDC वरून जे आमचे महिला वर्ग येत आहेत त्यांना छेडछाड चालू अशी तक्रार आमच्याकडे आलेली आहे. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर. अंबरनाथमध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोडवर भीमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचं शोरूम, बँकेट हॉल, रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत. पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईसवर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर 5 ग्रॅम सोनं मिळवा. अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह. चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला. आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, विमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र. कॉन्टॅक्ट नंबर 9021506943. मॅक्सल लाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये CT स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचं जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात 1000 प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज.
मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.